नमस्कार. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार आणि शिक्षण मर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या विचारांचे रुजलेले संस्कार व शैक्षणिक मूल्य म्हणजे श्री अंबिका विद्या मंदिर तोंडोली. या विद्यालयाचा माजी विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा माननीय श्री सतीश पांडुरंग मोहिते सर. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थिनी. मी 1997-98 सालचा सदरच्या शाळेचा मी विद्यार्थी असून मी आता एसटी आगारात पोलीस डेपोमध्ये चालक म्हणून काम करतो. मी परवा 17 तारखेला पुणे ते नाशिक मार्गावरती ड्युटी करत असताना एक प्रवासी आपली बॅग सिन्नर बसस्थानकात बसमध्येच विसरून निघून गेला. सदरची बॅग बसमध्ये राहिली. बस आमची नाशिकला पोचली. सदरचा प्रवासी तिथनच कुठं निघून गेला आणि तिथंच विसरला का कुठं चहा पाण्यासाठी बाहेर गेला असेल. आम्ही नाशिकपर्यंत सर्व प्रवासी सोडून बॅग बघितली तर एक बसमध्ये विसरली होती. नंतर आमच्या कंडक्टर साहेबांनी ती माहिती मला दिली बॅग विसरल्या. त्या बॅगेची आम्ही चौकशी केली. पाहिली बॅग तर बॅगेमध्ये रक्कम वगैरे होती 2,06,000, 30,000 मोबाईल. सदरची बॅग आम्ही एसटीच्या अधिकाऱ्यांना बोलवून नाशिक डेपोमध्ये तिथं जमा करून सदरचा प्रवासी नंतर विचारत आल्यानंतर त्या प्रवाशाची ओळख पटवून ती बॅग त्याला आम्ही जशीच्या तशी प्रामाणिकपणे परत केली. आणि सदरची बॅग त्या बॅगेमध्ये असलेली रक्कम त्यानं त्याच्या पत्नीच्या गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी लेकीकडून आणि जावयाकडून पुण्यामध्ये जाऊन आणलेले पैसे होते. अशी घटना त्या दिवशी 17 तारखेला घडली. पण कोणत्याही पद्धतीचा चुकीचा विचार मनात न आणता जसं सरांनी मगाशी सांगितलं शाळेचं आपल्या संस्थेचं ब्रीद वाक्य कसं आहे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार, तसा सुसंस्कारपणा आम्ही सदरच्या शाळेचा आणि संस्थेचा जे मोहिते सर किंवा अन्य बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे शिक्षकांनी जो आमच्यात रोपलाय किंवा शिक्षण देऊन आम्हाला जे सुसंस्कार दिलेत तो सुसंस्कारपणा आम्ही आमच्या कार्यातून जिथं जाईल त्या क्षणी प्रामाणिकपणा बाळगून अशी देशाची सेवा करत आलोय, जनतेची सेवा करत आलोय. आणि त्याबद्दल जे तुम्ही विद्यार्थी किंवा सर्व शिक्षकांनी जे माझं प्रामाणिकपणाचं कौतुक केलं त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचा आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा मनपूर्वक आभारी आहे.